राज ठाकरे हे समाजात तेढ निर्माण करतायत, त्यांना राम हनुमान चालीसा आदींची गरज नसून प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधनाची नितांत गरज आहे, असं पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप कवाडे यांनी म्हटलंय. म्हणून 9 मेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून राज यांच्या निवासस्थानी भीमसैनिक त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं प्रबोधनात्मक पुस्तक भेट देणार, अशी घोषणा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केलाय. भारतीय संविधानानं विविध धर्म, भाषा, पंथ, राज्य, संस्कृती, बोली यांना एकत्रित आणून हा भारत देश अखंडित ठेवला आहे. मात्र परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करून उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांच्या नागरिकात फूट पाडून राज ठाकरे यांनी अनेकांचा बळी घेतला आहे. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. महाराष्ट्रात काम करणारे उत्तर प्रदेश, बिहारचे कामगार परतल्यानं, महाराष्ट्रातील उद्योगांना कामगार न मिळाल्यानं अनेक मराठी उद्योजकांचे उद्योग बुडाले, याला फक्त राज ठाकरेच कारणीभूत आहेत, असा घणाघाती आरोपही कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केलाय. हजारो भीमसैनिक हे विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीवर अभिवादन करून राज ठाकरेंचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, तिथे जाऊन त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक आम्ही भेट देणार आहोत, जेणेकरून राज ठाकरे साहेबांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा काय इतिहास आहे याचं प्रबोधन घेतलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम. वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.